हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी धनदावीरा धनंजय सिंह देशमुख, वाळूज उपासना केंद्र. मी आज जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव साधारण 2022 मधला आहे. मी तेव्हा एम एस सीच्या फायनल इयरमध्ये होते आणि माझं कॉलेज हे पुण्याला होतं. तो काळ असा होता की तेव्हा कोरोनाचा जो पिरियड आहे तो संपत आलेला, संपत इन द सेन्स की कव्हर होत होतं, रिकवर होत होतं जग, आणि परत एकदा गाडी रुळावर येत होती. शाळा कॉलेजेस परत एकदा सुरू होत होते, पण अशी कुठेतरी शंका होती की परत एकदा रुग्णसंख्या वाढते की काय आणि परत एकदा लॉकडाऊन लागेल की काय. म्हणून फायनल इयरला जो एम एस एचा प्रोजेक्ट असतो तो प्रोजेक्ट मी पुण्याला न घेता मी तो घरी, म्हणजे संभाजीनगर जो एरिया आहे या भागामध्ये मी तो माझा प्रोजेक्ट घेतला. आणि गाईड पण इकडचाच होता, म्हणजे ही बापूंची पूर्वनियोजना होती की मी तो प्रोजेक्ट तिकडे घ्यावा. कारण की जेव्हा माझं फायनल सेमिस्टर सुरू झालं तेव्हा असं लक्षात आलं की तिथे कॉलेजमध्ये टीचर्सची स्ट्रेंथ कमी आणि एकेका टीचरकडे जवळपास 7-8 स्टुडंट्स आहेत. त्याच्यामुळे आधी हे डिसिजन घेऊन कुठे प्रोजेक्ट करायचं आणि कोण गाईड असणार आहे हे सगळं आधीच बापूंनी म्हणजे डिसाईड केलेलं होतं माझ्यासाठी. आणि कॉलेज जसं सुरू झालं तसं मी 15 दिवस पुण्याला राहून कॉलेज करत होते आणि 15 दिवस मी महिन्यातले इकडे येऊन प्रोजेक्टची तयारी करत होते. बापू कृपेने सगळं अगदी स्मूथ चालत होतं, कुठेच काही अडचण नाही आली, सगळं अगदी व्यवस्थित पार पडलं, प्रोजेक्टचे रिझल्ट्स व्यवस्थित आले, सगळं अगदी नीट चालू होतं. परीक्षेचा कालावधी डिक्लेअर झाला, म्हणजे शेवटच्या सेमिस्टरची एक्झाम होती आणि त्याच्या आधी आम्हाला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन द्यायचं होतं. माझं थेसिस वगैरे सगळं रेडी होतं, प्रेझेंटेशन रेडी होतं. फक्त प्रॉब्लेम असा होता की बाकीच्या विद्यार्थ्यांचे जे गाईड होते ते गाईड कॉलेजचेच असल्यामुळे त्यांना सर्टिफिकेटवरती सिग्नेचर वगैरे घेणं हे सोपं होतं. एक दिवस आधी जरी त्यांनी हार्ड कॉपी प्रिंटआउट करून आणली तरी पण त्यांना ती सिग्नेचर घेता येणार होती, पण माझं तसं नव्हतं. माझ्या गाईडला मला येऊन भेटावं लागणार होतं, करेक्शन्स वगैरे विचारावे लागणार होते आणि त्यानंतर मला ती सिग्नेचर मिळणार होती. त्यामुळं मी एक आठवडा आधी, म्हणजे एक्झामच्या एक आठवडा आधी मी इकडे संभाजीनगरला आले, घरी आल्यानंतर मी माझ्या गाईडना भेटले आणि त्यांना सगळं ते सॉफ्ट कॉपी जी माझ्या थिसिसची होती ती दाखवली, प्रेझेंटेशन तयार केलेलं दाखवलं आणि मी एक रँडम सर्टिफिकेटची एक हार्ड कॉपी प्रिपेअर केली होती की ज्याच्यावर मी त्यांची सिग्नेचर घेणार होते. त्यांनी व्यवस्थित प्रेझेंटेशन आणि सॉफ्ट कॉपी माझी चेक केली आणि मला त्यांनी सर्टिफिकेटवर सिग्नेचर दिली. जाता जाता मला फक्त ते म्हणाले की धन्यता एक काम कर, आपलं जे हेडिंग आहे प्रोजेक्टचं ते थोडंसं चेंज कर, त्याच्यामध्ये काय कर जिथं पॅरामीटर आहे तिथं ट्रेट वर्ड टाक. म्हणून म्हटलं ठीक आहे. मग मी प्रेझेंटेशनच्या हेडिंगमध्ये चेंज केलं आणि जी माझी थिसिसची सॉफ्ट कॉपी होती त्याच्यावर पण मी चेंजेस केले हेडिंगमध्ये. आणि मग मी ते सगळं घेऊन परत पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर मी त्याचं सगळं जी कॉपी होती ती मी बाइंडिंगला दिल्यानंतर ती एक दिवसांनी मला मिळाली. त्याच्यावर मी सर्टिफिकेटवर जिथे गाईडची सिग्नेचर होती त्याच्या बाजूला एचओडींची सिग्नेचर घेतली आणि मी निवांत होते की आता बाकी काही नाही आहे, आता फक्त आणि फक्त माझं प्रेझेंटेशन आहे. तर त्याच्या मी तयारीला लागले. बिंदास होते मी, कारण की 2 दिवस आधी माझ्याकडे सगळं सिग्नेचर वगैरे होऊन माझ्याकडे सगळं बंच रेडी होता आणि मी निवांत होते. एक दिवस आधी, म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी माझं प्रेझेंटेशन होतं आणि एक दिवस आधी रात्री संध्याकाळी 7-7:30 वेळ असेल आणि तेव्हा मी माझ्या प्रेझेंटेशनची तयारी करत होते. त्यावेळेस अचानक, म्हणजे मी प्रेझेंटेशनची तयारी करत असताना, ते म्हणत असताना, बोलून दाखवत असताना अचानक माझ्या मनात एक गोष्ट आली की आपल्याला गाईडने जे करेक्शन सांगितलं आहे ते करेक्शन मी व्यवस्थित केलं आहे ना, सगळ्या ठिकाणी मी ते करेक्शन केलं आहे ना. आता हे विचार देणारा पण बापूच होता की जसं दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर, बाहेर गावी राहिल्यानंतर आपल्याला आपले आई वडील नसतात, पण जेव्हा आपण परीक्षेला जातो तेव्हा आई वडील आपली चौकशी करतात की सगळं व्यवस्थित आहे ना, तू सगळं घेतलं आहे ना, तयारी व्यवस्थित झाली आहे ना. तर तसा माझा तिथे फक्त बापू होता. बापूनेच ती माझ्याकडे आठवण करून दिली माझ्याकडे की तू सगळं व्यवस्थित केलं आहे ना, गाईडनी जे सांगितलं होतं ते. तर असा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी माझं थेसिस उचललं आणि मी फ्रंट पेज बघितलं. फ्रंट पेजवरती व्यवस्थित होतं, तिथे मी लिहिलेलं होतं ट्रेट. आतलं पेज उघडलं, आतल्या पेजवर पण ट्रेट होतं आणि मी आतलं सर्टिफिकेट ओपन केलं.
सर्टिफिकेटचे जे हेडिंग होती त्याच्यामध्ये आधीचं म्हणजे आधी जे नाव होतं पॅरामीटरचं तेच नाव होतं, कारण की मी ती आधी कॉपी काढलेली होती, आधी ते करेक्ट करून हार्ड कॉपी माझ्याकडे रेडी होती, त्याच्यावर मी सिग्नेचर घेतल्या होत्या. ते जसं मी बघितलं तसं माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हटलं हे मला एक्झामला म्हणजे माझ्या प्रेझेंटेशनच्या एक दिवस रात्री संध्याकाळीच ही गोष्ट समजली आहे. मी बापूंना फक्त प्रार्थना केली, बापूंना म्हटलं बापूराया माझ्या हातात काही नाही आहे, माझ्या 2 दिवस आधी ही डोक्यात गोष्ट आली नाही आणि आता एक दिवस आधी तूच माझ्या डोक्यात ही गोष्ट घालून दिली आहेस, म्हणजे तू बघ आता काय करायचं. मग मी बापूंना असं सांगितलं आणि स्मरताची उपायांना धाडणारा असे जे अभंगामध्ये ओळी येते ती खरंच इथे लागू पडते. जसं बापूंना मी प्रार्थना केली तसं माझ्या डोक्यात आलं की ज्या आपण झेरॉक्सच्या दुकानाहून ज्या काकांकडून मी ते बाइंडिंग करून घेतलं होतं तिथून तिथं मी चौकशी करायला हवी. मग मी धावत पळत संध्याकाळचे 7:30 वाजले असतील तर मी त्या दुकानात गेले, त्या काका ते काका तिथे नव्हते. तिथून दुकानामधून त्यांचा नंबर घेतला आणि त्या काकांना कॉल केला, त्यांना म्हटलं की काका असा असा प्रॉब्लेम झाला आहे आणि मला चेंज करून हवं आहे, माझा फ्रंट जो पेज आहे ते मला चेंज करून हवं आहे. तर ते म्हणाले हो हो ठीक आहे होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नको, उद्या दुपारी येऊन जा. मी म्हटलं उद्या दुपारी नाही, मला आज रात्री हवं आहे, कारण की उद्या सकाळी 9 वाजता मला कॉलेजला पोहोचायचं आहे, तर तुम्ही काही करून मला आज रात्री ते माझ्या हातात द्या. तर ते म्हणाले की होतील चेंजेस पण पूर्ण बाइंडिंग निघेल. मग तेव्हा माझं थोडंसं हे झालं की म्हटलं जर समजा आधीची जी कॉपी आहे त्या कॉपीपेक्षा जर काही अजून म्हणजे जर नीट जरी होऊन आली पण ती जर कॉपी व्यवस्थित दिसत नसेल तर काय फायदा. पण मी म्हटलं ठीक आहे करेक्शन होणं महत्त्वाचं आहे, तर म्हटलं करेक्ट होईल ना, ते म्हणे हो करेक्ट होईल पण पूर्ण बाइंडिंग उकलावी लागेल. म्हटलं उकला आणि फक्त आज रात्रीपर्यंत ते माझ्या हातात मिळू द्या. मग ते म्हणाले ठीक आहे मी तुला 11 वाजता म्हणजे 11 पर्यंत देतो. माझ्या जीवाला चैन पडत नव्हती, मी बापूंचा सतत धावा करत होते. मी बापूंना सांगत होते बापू तूच आहेस आता का, म्हणजे इथे माझ्यासोबत कोणीच नाही आहे, ना माझी मैत्रीण आहे, ना माझे आई बाबा आहेत, ना माझा भाऊ आहे, ना कोणी आहे मला सहाय्य करणारा. मी कॉल करून आई बाबांनाही घरी सांगू शकत नव्हते कारण की ते चिंतेत पडले असते. त्यामुळे मी फक्त माझा ऐकणारा फक्त आणि फक्त बापू होता आणि मी त्याला सतत सांगत होते. साधारण 11:15 दरम्यान बाहेर पडले, त्यांचा कॉल आला की तू या ठिकाणी ये, हा स्पॉट आहे, मग मी तुला तिथे आणून देतो. म्हटलं ठीक आहे. मग मी बापूंचं नाव घेतलं, म्हटलं चला बापू तू आणि मीच आहे सोबत, आता आपण जाऊया. ते आजोबा तिथे आले आणि मग त्यांनी मला ती थिसिसची कॉपी दिली. खूप खूप अंबदने म्हटलं मी त्यांना आणि त्यांनी ती कॉपी माझ्या हातात ठेवली. ते म्हणाले सगळं व्यवस्थित आहे ना, एकदा चेक करून घे. मग मी ती कॉपी बघायला लागले की व्यवस्थित आहे ना. ती कॉपी मी जेव्हा बघितली तेव्हा ती आधीच्या पेक्षा सुंदर होती. पहिली जी कॉपी होती माझी ती कॉपी अशी होती की थोडीशी दुमडलेली होती, त्याच्यावरची जी प्रिंट होती गोल्डन प्रिंट होती ती थोडी निघालेली होती. पण आता जी दुसरी नवीन जी प्रिंट आलेली होती ती नवीन प्रिंट म्हणजे अक्षरशः खूप सुंदररित्या ते बाइंड झालेलं होतं. मी बापूंना खूप खूप अंबदने म्हटलं की बापूराया जेव्हा कोणी माझं ऐकायला नव्हतं, कोणी चूक दाखवायला किंवा बोटाला धरून मला पुढचं हे करायला नव्हतं, तेव्हा फक्त आणि फक्त तू होता माझ्यासोबत जेणेकरून मी हे सगळं कडेला नेऊ शकले. दुसऱ्या दिवशी माझं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन झालं, अगदी व्यवस्थित झालं, प्रोजेक्टही युनिक होता, सगळ्यांकडून कौतुक झालं. हे फक्त आणि फक्त माझ्या बापूमुळेच होऊ शकतं, बाकी कोणामुळे नाही. कोणी आपल्या कायमचा सोबत आहे तर तो फक्त आणि फक्त माझा बापू, माझा डॅड आहे. हरिओम श्रीराम अंबदने.